आपला पक्ष इतरांपेक्षा वेगळा असल्याचं दाखवण्याचा खटाटोप अरविंद केजरीवाल वारंवार करतात. असं असलं तरी या पक्षानं अद्याप बाळसही धरलं नसताना नाशकात नाराजी, गटबाजी आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. आता विजय पांढरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानं हा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. आंदोलनाच्या माध्यमातून दिल्लीचं मुख्यमंत्रीपद काबीज करणारे आणि तितक्याच तडकाफडकी राजीनामा देऊन पुन्हा रस्त्यावरील लढाई लढण्याचा एल्गार अरविंद केजरीवाल यांनी केलाय. याच आपची तरुण आणि अधिकाऱ्यांना बुरळ पडू लागली आहे. सिंचन घोटाळा उघडकीस आणून राज्याच्या राजकारणात भूकंप घडवणारे मेटाचे मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केल्यानं नाशिकच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. मात्र तो औटघटकीचा ठरला. आता पक्षाला नाराजी गटबाजीनं ग्रासलंय. नुकतीच पक्षानं आपली नवीन कार्यकारिणी जाहीर केली असून त्यातून जुन्या सदस्यांना डावलण्यात आल्यानं त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पोराटोरांच्या हाती पक्ष जात असून पक्ष आपल्या मूळ उद्देशांपासूनच दूर जात असल्याचा आरोप होतोय. परस्पर प्रेस कॉन्फरन्स घेतली, जाहीर केलं, तर हे पक्षाच्या दृष्टीने, कामकाजाच्या दृष्टीने हे अत्यंत चुकीचा पायंडा आहे. आणि एवढ्या बालिश अवस्थेमध्ये हा पक्ष राहणार असेल तर मला नाही वाटत की शेतकऱ्यांचे प्रश्न काय हाताळण्याच्या बाबतीमध्ये या पक्षाला काही यश मिळेल. दुसरीकडे हातात झाडू घेऊन भ्रष्टाचाराची साफसफाई करण्याचा विडा उचलणाऱ्या नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांनी पाटील यांच्या या आरोपांचं खंडन केलंय. नव्या टीमनं आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या आहेत आणि आजच मोठ्या जोमानं सर्व तालुक्यांमध्ये पुन्हा रजिस्ट्रेशनचं काम सुरू झालेलं आहे. आणि पाटील साहेब नाराज असणं नसणं हा आमचा विषय होत नाही. लोकसभा निवडणुकांसाठी आपनं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. नाशिकमधून विजय पांढरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकच्या आपमधलीही अंतर्गत नाराजी पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. इतर पक्षांपेक्षा वेगळं असल्याचा टिंबा मिरवणाऱ्या आपलाही गटबाजीचं ग्रहण लागल्यानं राजकारणात इतरांपेक्षा आप वेगळा नसल्याचं सध्या तरी दिसतंय. नाशिकहून मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.